महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेच्या गाव तिथे शाखा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद. महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती सदस्य राहुल भैया दोबारे यांनी उपक्रम राबवलेल्या गाव तिथे शाखा या पहिल्या शाखेच्या तर्तेवाडीनंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेच्या गाव तिथे शाखा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये 50 अधिक शाखेचे नियोजन झाल्याची माहिती पोलीस बॉयज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिली. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. उशीर झाला तरी तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, आमचे कार्यारंभचे पत्रकार, पोलीस बॉयज संघटनेचे सचिव योगेश कदम, जिल्हाध्यक्ष गणेश पवार, अक्षय जाधव, संकेत वडमारे आणि आत्ता जे अवसरमल शाखा अध्यक्ष झाले होते, सर्व मित्रपरिवार, गावकरी, बंधू. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना ही काय आहे ही संकल्पना जे आता अध्यक्ष आहेत त्यांना माहिती आहे, मला वाटतं सर्वांना माहीत नाही. महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना, जसं अगोदर हे म्हटले की कुठल्या राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध हे खरं आहे. ज्यावेळेस आम्ही संघटनेची स्थापना करण्यासाठी चालू केली त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना म्हणजे हे पोलिसांची मुलं एकत्र करून केलेली संघटना आहे. म्हणजे आजपर्यंत शिक्षक संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, अशा बरेच कित्येक संघटना आहेत, पण पोलिसांसाठी आवाज उचवणारी संघटना कुणीही नव्हती. मला वाटतं कुठला राजकीय नेता पण उघडत नव्हता. तर या संघटनेची स्थापना करून 2 पूर्ण झाली. महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यामध्ये सध्या संघटना कार्यरत आहे. 2 लाखाच्या वर सदस्य नोंदणी आहे. ही सदस्य नोंदणी करत असताना महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आंदोलन मोर्चे करत असताना ग्रामीण भागातील युवकांचं आकर्षण या संघटनेकडे वाढत गेलं. कारण आम्ही सर्व युवकांना खांद्याला खांदा लावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवत गेलो. तर काही लोकांचं असं म्हणणं आलं की ह्या संघटनेमध्ये आम्हाला पण सामावून घ्या. म्हणजे काही जणांचं म्हणणं आलं की राजकीय पक्षामध्ये काम करत असताना आमचा तोटाच झाला, फायदा काही झाला नाही. पण मी म्हटलं आमच्या संघटनेत येत असताना तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी टच नाही येत ना, अशा व्यक्तींनाच आम्ही संघटनेमध्ये सामावून घेत आहोत. म्हणजे आत्ताच नाही, याच्या पुढे पण भविष्यात संघटनेचा कुठेही कुठल्या पक्षाशी संबंध नसणार आहे.